हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी सध्या एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे जे, जे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा आणि जी कंबाईन पूर्वपरीक्षा होणार होती त्याच्याबाबत आयोगानं आज एक परिपत्रक प्रसिद्धीपत्रक जि जाहीर केलेलं आहे हां तेरा ऑक्टोबर दोन हजार वीस म्हणजे आज ओके तर त्यांनी ते परिपत्रक जाहीर करून काय सांगितलं आहे तर हे जी परीक्षा आहे कंबाईनची असू द्या किंवा ज्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा असू द्या तर त्या पुढं ढकलण्यात आलेल्या आहेत म्हणजे जे बावीस नोव्हेंबर आणि एक एक नोव्हेंबरला कम अभियांत्रिकी सेवा परीक्षा होणार होती ती होणार नाही ना आणि जी कंबाईन परीक्षा होती बावीस नोव्हेंबरला ती सुद्धा होणार नाही असं आयोगानं आज अधिकृतरित्या डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी शब्द तोच वापरला आहे जो राज्य सेवा पूर्वपरीक्षा पुढं ढकलली होती त्यामध्ये तो म्हणजे सुधारित परीक्षांचा सुधारित दिनांक जो असेल ना तो यथावकाश जाहीर करण्यात येईल म्हणजे जसं सवड मिळेल जाहीर करण्यात येईल याचा अर्थ आता सर्वच्या सर्व एम पी सीच्या या वर्षातल्या सगळ्या परीक्षा आता पुढे गेलेल्या आहेत ही एक महत्वाची अपडेट आहे ओके तर जे विद्यार्थी अभ्यास करणार आहेत तर त्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा कारण आज होणार आहेत फॉर्म भरले याचा अर्थ आज उद्या एक्झाम होणार आहेत तर आपला जो अभ्यास आहे जर तुम्हाला तो चालू ठेवावा लागेल कारण याच्यामध्ये आयोगानं काय केलं होतं शासनाशी पत्र व्यवहार केला होता आणि शासनाकडनं फीडबॅक घेतला होता आणि त्याच्या अनुषंगाने आता आज प्रसिद्धी पत्रक जाहीर केले की ज्या दोन राहिलेल्या एक्झाम होत्या त्या सुद्धा पुढे गेलेल्या आहेत याचा अर्थ बावीस नोव्हेंबर पर्यंत आता कोणतीच ची परीक्षा होणार नाही म्हणजे ज्या पूर्वपरीक्षेचे फॉर्म जे भरले होते त्यामध्ये ओके ही एक महत्वाचे अपडेट आहे अशाच महत्वाच्या अपडेट आणि जीएस लेक्चर साठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा